tú por el baile. Son el agua para lijar el baile. तुम्हाला नैसर्गिक संख्या माहित आहे कोणकोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत? ज्या संख्या आपण मोजतो, ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो, कुठून कुठून वापरतो आपण? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली? सर्वात मोठी कुठली? 7. सगळ्यात जास्त पैसे किती? 100. त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असतील तर अनगिनीतला काय म्हणते तुम्हाला? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. त्या नैसर्गिक संख्येत पुन्हा दोन प्रकार पडतात. एक जे जी संख्या आपण दोघांना समान वाटू शकतो त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो आपण? जी संख्या किंवा ज्या वस्तू आपण दोघांना समान वाटतो, दोन वस्तू असतील तर दोघांना समान वाटता येतात. 4 वाटता येते, 6 वाटता येते, 8 वाटता येते, 10 वाटता येते, बरोबर? एकाडे. आणि ज्या संख्या दोघांना समान वाटता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? विषम संख्या म्हणतो, बरोबर? कुठल्या कुठल्या आहेत ना? 1, 3, 5, 7, 9. मग या संख्यांना भाग करण्यासाठी विभाजनता हा घटक महत्वाचा आहे. मग कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्याला शोधायचं. कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्याला शोधायचं. एकला भाग कोणत्या संख्येने जातो किंवा एक वस्तू किती जणांना वाटता येते? फक्त एकाला तुम्ही देऊ शकतो, बरोबर? माझ्याकडे शिल्लक न ठेवता एक ही वस्तू मी फक्त एकाला देऊ शकतो. दोन वस्तू जर असतील तर मी किती जणांना देऊ शकतो? दोघांना. मला फक्त याला एकटीला द्यायचं, माझ्याकडे काही शिल्लक आहे का? नाही. एकटीला द्यायचं मला. म्हणजे दोन वस्तू जर आपण असतील तर एक जणाला पूर्ण देऊ शकतो किंवा जास्तीत जास्त म्हणजे किती जणांना वाटले मी? म्हणजे दोघींनाही मी एक एक वस्तू देऊ शकतो. म्हणून दोनला एकने भाग जातो, दोन्ही भाग जातो. आणि तो भाग कसा जातो? पूर्णपणे वस्तू न तोडता माझ्याकडे शिल्लक न राहता मी दोघींना वाटू शकतो किंवा एक जणीला देऊ शकतो. लक्षात आलं तुमच्या? काडी तोडायची का आपल्याला? माझ्याकडे शिल्लक ठेवायची का? आता तुम्ही सांगा, आता 3 काड्या आहेत माझ्याकडे, किती जणांना देऊ शकतो मग मी? एकाला देऊ शकतो आणि अजून तिघांना देऊ शकतो. दोघांना देऊ शकतो असं किती जणांना म्हणायचं आहे? तू वाटून दाखव दोघांना. एक पुढे लागत नाही, काय अडचण नाही. शिल्लक राहिली नाही पाहिजे तुझ्याकडे. हा, आणि दोघांना समान वाटायची न तोडता. म्हणजे आपण किती जणांना देऊ शकतो? फक्त एक तरी एकाला देऊ शकतो किंवा तिघांना देऊ शकतो. येतं लक्षात? अजून सगळ्यांच्या लक्षात येईल. आता मला 4 काड्या वाटायच्या. 1, 2, 3, 4. बस वाटायची गरजच पडली नाही. 5 वाटायच्या. 1, 5, 5. व्हेरी गुड. 6 वाटायच्या. 1, 2, 3, 4, 6, 3, 6, 1, 2, 3, 4, 5, 7. एक आणि 7 काड्या असतील तर एक जणाला पूर्ण देऊ शकतो किंवा 7 जणाला एक एक देऊ शकतो. म्हणजे 7 ला 1 न पूर्ण भाग जातो किंवा 7 न पूर्ण भाग जातो. म्हणजे 7 चे विभाजक 1 आणि 7 हे आहे. येतं लक्षात? 8 चे विभाजक सांगू आता.
पाचचे विभाजक एक दोन चार आठ या संख्याने आठ ला पूर्ण भाग जातो. नऊ चे विभाजक शोधू आपण. एक तीन नऊ. दहा चे विभाजक एक दोन पाच आणि दहा. अकरा चे विभाजक एक आणि अकरा. छान. बारा चे विभाजक एक दोन तीन चार सहा. एकदा टाळ्या तुमच्यासाठी. एकचा विभाजक फक्त एकच आहे. एक ह्या संख्येचा एकच एकटाच एकटाच एक म्हणजे काय एकटाच आहे. म्हणून एक ही संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्या सुद्धा नाही. आता अशा संख्या आपण शोधू एवढ्या पर्यंत बारा पर्यंत की ज्याची विभाजक एक आहे आणि स्वतः ती संख्या आहे. एक आणि स्वतः ती संख्या आहे. पहिला विभाजक एक असतो आणि दुसरा विभाजक स्वतः आपण काय म्हणतो मूळ संख्या. मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या मूळ त्याचा विभाजक एक असतो आणि स्वतः ती संख्या असते. बरोबर आहे. ह्या काय आहेत मूळ संख्या. एक ही संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्या. मग आता ज्या संख्या आपण गोल केल्या नाही त्या काय आहेत संयुक्त मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आता आपण कसोट्याकडे राहतो. आता दोन न कोणकोणत्या संख्येला भाग जातो म्हणजे दोन हा विभाजक असणाऱ्या संख्या शोधू आपण. कुठून का आहे दोन इथे एक आहे. दोन मध्ये चार. चार मध्ये सहा. मध्ये आहे म्हणजे एवढ्या संख्यांना दोन ने भाग जातो. म्हणून आपण दोनची कसोटी अशी तयार करू की ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ दहा एकक स्थानी एकक स्थानी आणि दहा शून्य एकक स्थानी म्हणलं मी. हा एकक आहे हा दशक आहे. एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आणि शून्य परत दोन आला. हे अंक आहे त्याला दोन ने पूर्ण भाग जातो. आता आपण पाच ला शोधू. पाच कोणत्या कोणत्या संख्येचे विभाजक आहे. अजून आहे. आता एकच स्थानी असा शब्द वापरू आपण. एकच स्थानी काय सांगता येईल मग या संख्येच्या हे अंक आहे त्याला पाच ने पूर्ण भाग झाली. पाचची कसोटी. आता आपण दहाची कसोटी शोधू. दहा न इथपर्यंत कोणत्या संख्येला भाग जातो. दहा कोणत्या संख्येचा विभाजक आहे. दहा फक्त दहाचा विभाजक आहे. बरोबर. म्हणजे ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य आहे त्याला दहा ने पूर्ण भाग जातो. निश्चय दहाची कसोटी. आता तीन ची कसोटी बघू आपण. तीन कशा कशा मध्ये. तीन मध्ये आहे. सहा मध्ये आहे. नऊ मध्ये आहे. दोन ला करत होतो ते. दोन ला करायचं. दोन ला तीन बघू आपण. तीन त्याच्यानंतर सहा त्याच्यानंतर नऊ आणि बारा. बरोबर. चार अंकामध्ये तीन आहे म्हणजे तीन हा विभाजक चार अंकाचा आहे. तीनचा आहे सहाचा आहे नऊचा आहे आणि बारा आहे. म्हणजे तीन हा तीनच्या पाळ्यामध्ये आहे. सहा तीनच्या पाळ्यात आहे. नऊ तीनच्या पाळ्यात आहे. बारा पण तीनच्या पाळ्यात आहे. एकच स्थानी जर आपण तीन चौ सहा नऊ म्हणलं तरी तर दोन आहे. बरोबर आहे. मग आपण ह्याचा अर्थ असा लावू शकतो की दोन आणि एकच्या आपण बेरीज करू.
दोन अधिक एक किती होता तीन, म्हणजे तीनची कसोटी आता अशी तयार करता येईल ज्या संख्येतील अंकाची बेरीज तीनच्या पटीत आहे त्याला तीनने पूर्ण भाग जातो. आता चोवीस सुद्धा तीनच्या पाण्यामध्ये आहे पण या दोन अंकाची जर आपण बेरीज केली तर ती किती होते सहा होते. म्हणजे सहा तीनच्या पटीमध्ये आहे म्हणून ज्या संख्येतील दोन अंकाची ज्या संख्येतील अंकाची बेरीज तीनच्या पटीत आहे त्याला तीनने पूर्णपणे भाग. हे सर्व तुमच्या स्कॉलरशिप परीक्षेला आहे का नाही?